अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या गौतमी पाटील आता वादात सापडली आहे। गौतमी पाटील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली असताना दुसरीकडे तिच्या डान्समुळे ती अडचणीत आली आहे। सातारा न्यायालयाने गौतमी पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या प्रतिभा शेलार यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने हे आदेश दिले। तर महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये जिच्या नृत्याची चर्चा आहे, सोशल मीडियावर जिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, अशा गौतमी पाटील विरुद्ध थेट न्यायालयात तक्रार देण्यात आली आहे। तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला गावागावातील लोक तुफान गर्दी करतात आणि या कार्यक्रमात अनेकदा राडा देखील होतो। पोलिसांना मध्यस्थी करण्याची वेळ येते। सबसे कातील गौतमी पाटील, अशा पद्धतीने प्रसिद्धी मिळालेल्या गौतमी पाटीलचा जिथे कार्यक्रम होतो तिथे काहीतरी तणावपूर्ण घडतच। गौतमी पाटीलचा डान्स खूपच बोल्ड असल्याने काही लोक विचित्र चाळे करतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते, असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केलाय। त्यांच्या तक्रारीनंतर आता सातारा कोर्टाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।